नमस्कार, वृषाली परांजपेच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी वृषाली आज तुम्हाला आलेपाक म्हणजेच काय तर आल्याच्या वड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। चला तर मग आपण त्याचं साहित्य बघूया। 1.5 कप आल्याचे तुकडे घेतले मी। आल्याची सालं न काढता स्वच्छ धुवून त्याचे हे असे तुकडे करून घेतले। तुम्हाला हव्यास आल्याची सालं काढूनही तुम्हाला हे तुकडे करता येतात। त्यानंतर आहे 3 कप ही साखर आहे। त्यानंतर आहे 1/2 कप दूध आणि 1/2 कप खवा। आता आपल्याला थोडं थोडं दूध वापरून हे लहान मिक्सरच्या भांड्याला छान गंध आलं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, गंध वाटून मी ह्या नॉनस्टिक पॅनमध्ये काढून घेतलं आहे आणि आता मी गॅस ऑन करून हे थोडंसं शिजवून घेणार आहे। थोडंसं दूध जे होतं ते आटलंय तर ह्या पॉइंटला मी साखर घालणार आहे। तर साखर चांगली विरघळू द्यायची आपल्याला। आपली थोडी साखर विरघळली की मी हा खवा घालणार आहे। खवा घालायच्या वेळेला जरा गॅस आपण बारीक करूया आणि खवा घालूया। हा खवा सुद्धा मी घरी बनवलेला आहे। जर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही ह्याच्यात पेढे घालू शकता किंवा काही जण खसखशीची पावडर सुद्धा घालतात। आता हळूहळू आपला हा खवा ह्याच्यात मिक्स होऊन छान विरघळतोय। बरेच जण म्हणतात जसं खवा न घालता नुसतं साखर आणि आल्याचे पण करतात, पण बरेच वेळा ते जरा कडक होते वडी। आपण खवा किंवा खसखस हे वाटून लावलं तर वडी ही मऊ होते। आता बेसिकली वडी कधी खाली काढायची, म्हणजे हे जे सारण आहे मिक्स आहे ते कधी खाली काढून घोटायचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट। नाहीतर काय होतं, तुम्ही ह्याच्यावर ढवळत राहता, हां अजून कमी करूया आटवूया, त्या ह्याच्यामध्ये वडी आपली कडक होऊ शकते। तर आपण हे हळूहळू चांगलं उकळवूया आणि एक पॉइंट असा येईल त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन की आपल्याला पॅन खाली घेऊन मग 5 ते 10 मिनटं घोटायचं आहे। हे बघा, छान बुडबुडे येऊन आलेले आहेत त्याला आणि छान उकळत आहे। तर एक पॉइंट असा येईल की साईडनी थोडंसं कोरडं व्हायला लागतं आहे तेव्हा आपण हा पॅन खाली घेऊन घोटायचं आहे। हे बघा, साईडनी थोडं थोडं कोरडं व्हायला लागलंय। तर आता ह्या पॉईंटला आपल्याला हा पॅन खाली घ्यायचा आहे आणि छान घोटत राहायचं आहे जोपर्यंत गोळा घट्ट होत नाही। मी गॅस बंद करते आणि हा पॅन खाली घेते आणि आपण आता 5 ते 10 मिनटं छान गोळा होईपर्यंत ते हलवत राहायचं आहे। हे जवळजवळ मी 15-1 मिनटं खाली उतरल्यानंतर घोटलेलं आहे, त्यामुळे ते हळूहळू पेशन्सनी ते आपल्याला घोटायचं आहे। आता आपण ते ट्रेमध्ये काढून घेऊया। ट्रेमध्ये काढून घेतल्यानंतर आपण ते छान खोकून घेऊया। जरा जितक्या जलद ह्याच्याने करता येईल ते बघायचं आहे आपल्याला। कडा आहे ते आपण व्यवस्थित चेपून घेऊया आणि
म्हणजे वड्या छान पडते. थोडस जलद काम करायला लागत पण या वड्या खूप पटकन होतात. साधारणतः इतपत गरम असताना आपण वड्या पाडून घेऊया. गार झाल्यावर ते आपल्याला काढता येते. आपण छान वड्या पाडून झाल्या गार झाल्यावरच आपल्याला त्या काढायच्या. अगदी बर्फीसारख्या आपला आलेपात म्हणजेच काय तर आल्याच्या वड्या तयार आहेत. तुम्हाला मोडून दाखवतो एक वडी की किती मऊ सॉफ्ट झाली आहे ती बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला साहित्य दिसेल.